नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समिती श्रीरामपूर मार्फत आज पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. आज आपण घटक बघणार आहोत कूट प्रश्न. कूट प्रश्नामधील आपल्याला उपघटक बघायचा आहे दिशा. परंतु त्या अगोदर आपल्याला कूट प्रश्न या घटकावरती शिष्यवृत्ती परीक्षेत भारावून जो येतो 12% प्रत्येक वर्षी उपघटक दिशा या भागावरती एक किंवा दोन प्रश्न हमखास आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या उपप्रश्न दिशावरती आपल्याला काही माहिती किंवा महत्वाचे मुद्दे असणे गरजेचे आहेत. ते मुद्दे आपल्याला महत्वाचे जर म्हटलं तर मुख्य 8 दिशा, 8 दिशांची नावे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहेत. परंतु 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा, त्यानंतर समोरासमोर दिशा, उगवतीची दिशा किंवा मावळतीची दिशा. त्याचबरोबर बघा, समोर आपल्याला दिशा काय आहेत हे माहिती असणे गरजेचे आहे. तर दिशा आपल्याला मराठीमध्ये माहिती आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. परंतु आपल्याला नकाशा समोर दिल्यानंतर आपल्याला नकाशा वाचन करताना आपली जी उजव्या बाजू दिशा आहे तिला आपण म्हणतो पूर्व दिशा, आणि आपल्या डाव्या बाजू जी दिशा असते तिला म्हणतो आपण पश्चिम दिशा. पायाकडली दिशा जी असते तिला म्हणतो आपण दक्षिण, आणि डोक्यावरची जी दिशा असते तिला म्हणतो आपण उत्तर दिशा. ह्या झाल्या मुख्य 4 दिशा. एक, त्याचबरोबर आपल्याला उपदिशा ही माहिती असणं गरजेचे आहे. त्या 4 उपदिशा बघा, ईशान्य, अग्नेय, नैऋत्य, वायव्य. आपल्या सहसा दिशा लक्षात राहत नाही, त्यासाठी दिशा लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य दिलेलं आहे, आदर न पवा वाजवतो कसा उईपो. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एकतर स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीवरती लिहून ठेवा. बघा, दिशा लक्षात ठेवायच्या पूर्ण 8 दिशा लक्षात ठेवायच्या आपल्याला. त्यासाठी आदर न पवा कंसामध्ये दिलंय वाजवतो कसा, फक्त हे आपल्या लक्षात राहण्यासाठी उईपू. आता बघा, आ मध्ये काय, इथं सुरुवात करू आपण. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर. आता उईपू म्हणजे उत्तर, ईशान्य आणि पूर्व. ह्या 8 दिशा लक्षात ठेवण्यासाठी हे तुम्ही एकतर वहीमध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून सेव्ह करून घ्या. त्यानंतर एक दुसरा नोट दिलाय तुम्हाला, फक्त आणि फक्त आपल्याला 4 मुख्य दिशा माहिती असतात, परंतु उपदिशा आपल्या लक्षात राहत नाही की उपदिशा आपण स्टार्ट कुठून करायची. त्यासाठी वानर इकडे आला नाही हे 4 शब्द दिलेत बघा. वानर या शब्दाचा अर्थ दिलाय वायव्य, इकडेसाठी ईशान्य, आला अग्नेय आणि नाहीसाठी नैऋत्य. काही कॉमेडी जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा आपल्याला दिशा लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातात. आता पूर्व दिशा जर म्हटली, तुम्ही कधीही केव्हाही कुठेही नकाशा वाचन करताना किंवा फळ्याकडे बघताना जेव्हा आपली जी उजवी दिशा असते ती आपली नेहमी पूर्व पकडायची, जी डाव्या बाजू दिशा असते तिला आपण नेहमी पश्चिम पकडायची. हे फक्त लक्षात ठेवा. आपल्या ह्या दिशा लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य जे दिले तुम्हाला तेही स्क्रीनशॉट करून किंवा लिहून घ्या कुठेतरी. याचा फायदा आपल्याला दिशावरील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी उपयोगाने, 100% तुमचा एकही गुण जाणार नाही पेपरमध्ये, यासाठी हा दिशा महत्वाचा आहे. त्याचबरोबर पुढे बघा, दिशावरती आपल्याला प्रश्न बरेचसे विचारले जातात. त्याचबरोबर दिशेमध्ये आपल्या डावीकडे वळा किंवा उजवीकडे वळा हे आपल्याला विचारलं जातं. समोरची तुम्हाला महत्वाची गोष्ट जी आहे लक्षात ठेवण्यासाठी, उजवीकडे वळा म्हणजे आणि डावीकडे वळा असं जर आपल्याला कधी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आला, प्रश्न येतोच हमखास, एक विद्यार्थी उजवीकडे गेला त्यानंतर तो डावीकडे वळाला, हे आपल्याला विचारलं जातं. बघा, समजा तुम्ही उत्तर दिशेकडे जात आहात किंवा उजवीकडे वळा असे म्हटले तर आपल्याला ते 90 डिग्रीच्या अंशातून आपल्याला वळावं लागतं.
आपण उत्तरेकडे आपलं तोंड आहे आणि आपल्याला सांगितलं डावीकडे वळा किंवा पश्चिमेकडे वळा म्हणजे उजवीकडे आणि डावीकडे वळा. आपल्याला असं सांगितलं तर आपण पूर्वेकडे वळा म्हटलं तर आपली ज्या पद्धतीने आपण वळतो ते 90 डिग्रीच्या अंशामधून आपल्याला वळावं लागतं. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर डावीकडे वळा जर म्हटलं तरी आपल्याला त्या 90 डिग्रीतच वळावं लागतं. आता हा नवीन शब्द नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये शब्द येतो परंतु आपल्याला पूर्व उजवीकडून वळा हे माहिती असतं. परंतु आपली शुद्ध मराठी भाषा जर म्हटलं घटिवत शब्द विचारला जातो बऱ्याच पेपरमध्ये हा शब्द आलेला आहे तो शब्द घटिवत. घटिवत या शब्दाचा अर्थ आपल्याला म्हणजेच क्लॉक वाईज डायरेक्शन. घड्याळ ज्या पद्धतीने आपले चालते 1, 2, 1, 3, 6, 9, 12 वरती किंवा 12 पासून आपलं 3, 6, 9 या पद्धतीने ज्या वळते त्या शब्दाला आपल्या पेपरमध्ये प्रश्नामध्ये हा शब्द आलेला असतो घटिवत. हा महत्वाचा शब्द तुम्ही लक्ष करा किंवा लक्षात ठेवा किंवा एक वहीमध्ये नोंद करा. काय आलं लक्ष तुमच्या? घटिवत या शब्दाचा अर्थ याचा क्लॉक वाईज घड्याळाच्या दिशेप्रमाणे वळायला सांगितलं जातं. पुढे दुसरा शब्द आहे आपला तो आपल्याला ऐकलेला असेल तर ठीक, नसेल तरी पण बघा इथे दिसतो तो प्रतिघटिवत. प्रतिघटिवत या शब्दाचा भाग बघा इथं प्रतिघटिवत लिहिलाय अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या जर आपलं हे घड्याळ आहे 12, 3, 6, 9 अँटी प्रतिघटिवत या शब्दाचा अर्थ की घड्याळाच्या उलट दिशेने. हेही आपल्याला लक्ष ठेवायचं. पेपरमध्ये जर हा शब्द आला तर आपल्याला गोंधळ उडतो. गोंधळ उडू नये म्हणून आपल्याला हे दोन शब्द लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्याबरोबर महत्वाचा मुद्दा पुढचा, दोन मुख्य दिशा. जो मुख्य दिशा दोन आहेत जसं पूर्व उत्तर, उत्तर पश्चिम यामध्ये जो कोण होतो तो होतो आपला बरोबर 90 डिग्रीचा. आपल्याला याचा पुढच्या उदाहरणामध्ये माहिती मिळणार असेल परंतु पुढच्या उदाहरणामध्ये याचा कसा संबंध येतो संबंध लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे उपदिशा आणि मुख्य दिशा. उपदिशा आणि मुख्य दिशा जर म्हटलं तर बघा आपल्या उपदिशा आणि मुख्य दिशा, मुख्य दिशा जर पकडली आपण उत्तर आणि उपदिशा पकडली आपण वायव्य, या दोन दिशेमध्ये जो कोण तयार होतो तो होतो 90 अंश डिग्रीचा. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समोर आपल्या त्यावरच प्रश्न विचारले जातात आणि सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो पायथागोरसचा प्रमेय. असा एकही प्रश्न आपल्याला राहत नाही की त्यामध्ये पायथागोरसचा प्रमेय येत नाही. आता पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय आपल्याला गणितामध्ये पण येतो आणि बुद्धिमतेमध्ये पण आपल्याला हा प्रश्नाचा संबंध येतो. पायथागोरसचं बघा तुम्हाला मॅथमध्ये शिकवलं असेल तुमच्या सरांनी किंवा तुम्ही पुस्तकामध्ये वाचलं असेल कुठेही बघितलं असेल. आता कर्णचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू अधिक पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच कर्ण. आता कर्ण म्हणजे काय? कर्ण म्हणजे 90 अंश आपला कोण असतो त्या कोणाच्या समोरील जी बाजू असते तिला आपण म्हणतो कर्ण. आता खाली दिले बघा तुम्हाला एक ए बी आणि सी असे कोण दिलाय. जेव्हा आपण याच्या समोर असं एक तिरकी रेष जाते त्या गोष्टीला आपण म्हणतो ए आणि सी हा कर्ण. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण की समोर हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा येणार आहे. याचा वापर आपल्याला या सिद्धांताचा वापर उदाहरणामध्ये आपल्याला होणार आहे. परत एकदा सांगतोय ए बी हा येते एक बाजू, बी सी ही दुसरी बाजू आणि ए सी ही जो आपला असं रेष मारू त्या रेषेला आपण म्हणतो कर्ण. म्हणजे ज्याचा 90 अंश जो कोण असतो 90 अंशाच्या समोर जी बाजू असते आपण त्याला कर्ण म्हणतो. आणि या दोन बाजूंची बेरीज म्हणजे कर्णाची लांबी आपल्याला मिळते. या
पायथागोरस प्रमेयचा जो का तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतोय त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. इथे टीप दिली बघा, 90 अंश समोर जी बाजू असते तिला आपण कर्ण म्हणून घ्यायचे. ठीक आहे, आलं लक्षात? लक्षात नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या, तुम्हाला उदाहरणामध्ये किंवा वहीमध्ये पुढचे उदाहरण सोडवण्यासाठी याचा वापर होणार आहे आणि हे महत्वाचा घटक आहे. बघा आता बघू आपण काही वरील माहितीच्या आधारे परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेली काही उदाहरणे फक्त स्कॉलरशिप NEEMS किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा परीक्षेमध्ये उदाहरणं विचारले जातात तेव्हा एक किंवा दोन असे प्रश्न उदाहरण दिशा घटकावरती आपल्याला हमखास येतात. आता मी तुम्हाला सांगितलेले बरेचसे महत्वाचे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतीलच हे गृहीत धरून आपण काही आता उदाहरणे म्हणजेच काही प्रश्न बघणार आहोत. आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी बघा. आता दिशा भागावरती आपल्याला बरस भाग असा मोठा विस्तार दिला जातो, आपण वाचण्याचा आपल्याला एक किंवा दीड मिनिट जातो परंतु आपल्याला फास्ट तो सोडवायचा असतो. एक प्रश्नामध्ये किंवा एका प्रश्नाला आपल्याला एक गुण असतो परंतु आपल्याला टाइम मॅनेजमेंट करून हा प्रश्न आपल्याला 30 ते 40 सेकंदामध्ये सोडवायचा असतो. एवढी मोठी तुम्हाला माहिती दिल्यानंतर आपल्याला प्रश्न वाचायलाच खूप वेळ जातो, एक मिनिटाचा कालावधी आपल्याला पुरत नाही आणि तो सोडवायला सुद्धा आपल्याला वेळ पुरत नाही. त्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट कमी वेळेत आपल्याला उदाहरण सोडवायचं असतं. पहिलं एक उदाहरण बघू आपण, तुम्ही वाचून घेतलं असेल तरी पण एकदा वाचन करतोय आणि तुम्ही लक्ष ठेवा. बघा पहिला प्रश्न आहे, राम आणि श्याम या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली आहे. कोणी? राम आणि श्याम या दोघांनी कस एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर राम 4 किलोमीटर चालला आणि श्याम 3 किलोमीटर चालला. हे दोघही मित्र चालताना विरुद्ध दिशेने चाललेले आहेत. त्यानंतर राम डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. पुन्हा त्याचा मित्र आहे तो श्याम उजवीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. परंतु ते दोघही आपल्या विरुद्ध बाजूने चालत आहेत. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून म्हणजे आपल्याला विचारलं काय तर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला. वाचण्यासाठी आपल्याला 30 सेकंद गेले आणि 30 सेकंद आपल्याला तो उदाहरण सोडवण्यासाठी राहतात. त्यासाठी आपली सुरुवातीची गोष्ट वाचन झाल्यानंतर तर काळजीपूर्वक वाचन करायचं आणि कोण कुठे चाललं डाव्या बाजूला की उजव्या बाजूला घटीवर प्रतिघटीवर उत्तरेला की दक्षिणेला पूर्वेला की पश्चिमेला हे आपल्याला पहिलं लक्षात ठेवायचं. कारण की आपण याच्या अगोदरचे महत्वाचे मुद्दे होते ते बघितले आहेत. आता बघू आपण ते उदाहरण सांगून तिची आपल्याला आकृती काढायची. ती आकृती आपण काढून घ्यावात. राम आणि श्याम, राम बघा चालला, इथं पकडू आपण राम. तो सरळ गेला, चालत बसला, तो 4 किलोमीटर तो गेलेला आहे आणि श्याम 3 किलोमीटर गेलेला आहे. कारण की याची दिशा आहे ती फक्त विरुद्ध दिशेने चालला, हा 3 किलोमीटर पद्धतीने समोर गेलेला आहे. आरंभस्थान पकडू आपण ए आणि श्यामचं आरंभस्थान पकडू आपण पी. त्यापुढे राम डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. डावी बाजू जर म्हटलं तर सरळ आला तो पश्चिम दिशेला आणि खालच्या बाजूला जेव्हा जातो म्हणजे दक्षिणेला त्याची बाजू होते डावी बाजू. तो या पद्धतीने चालत गेला आणि किती किलोमीटर चालला तो, सॉरी या ठिकाणी 3 करा असं आणि या ठिकाणी आपल्याला 4 किलोमीटर अंतर पकडायचंय. थोडस मिसमॅच झालेलं आहे, सॉरी, त्यासाठी थोडी दुरुस्ती करून घ्या आपण. तो चालत गेला 3 किलोमीटर आणि श्याम उजवीकडे वळाला कारण की तो पूर्वेला चालत गेला आणि पूर्वेला चालत असताना त्याची उजवी दिशा येईल ती पण दक्षिणेकडे. तो किती किलोमीटर चालला इथे? 4 किलोमीटर चालत गेला. आणि आपल्याला विचारलं काय
तर ते दोघे ही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत? तुमच्यापैकी ज्याने उत्तर सोडवलं किंवा उदाहरण सोडलं की ज्यांना पायथागोरसचा प्रमेय सिद्धांत चांगला माहित आहे त्या विद्यार्थ्यांचं हा उदाहरण सुटलं असेल. आपल्याला विचारलं काय, ए बी आणि सी आपण त्यांच्या स्थानाला नाव देऊ, इथं पी, इथं क्यू आणि या ठिकाणी आपण आर देऊ, त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत. तो राम हा सी पशी थांबलाय आणि श्याम हा आर पशी थांबलाय. आपल्याला विचारलं सुरुवातीचं स्थान म्हणजे आरंभ स्थान हे आहे आणि याचं आरंभ स्थान रामचं ए आहे. आपल्याला विचारलं आरंभ स्थानापासून तर शेवटचं स्थान आपण त्याला या पद्धतीने जोडून घेऊयात. आणि श्यामचं सुद्धा आरंभ स्थान ते शेवटचं स्थान आपण जोडून घेऊ. महत्वाचे मुद्दे म्हणजे आपल्याला सांगितलं गेलं होतं की पायथागोरस म्हणजे काय, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, परतले होते तुम्ही त्याचं, कर्ण म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर बाजू चा वर्ग अधिक जी दुसरी बाजू तिला म्हणतो आपण उंची. याला जर पाया पकडलं तर दुसरी होते उंची, दुसरी बाजू आहे त्याचा वर्ग. या दोन बाजूंची बेरीज म्हणजे कर्णाची लांबी आपल्याला निघते. एक बघू उदाहरण तुम्हाला ते समजून जाईल. आता एक बाजू दिलेली या ठिकाणी चारचा वर्ग अधिक दुसरी बाजू तीनचा वर्ग बरोबर आपल्याला निघेल ए सी चा वर्ग. चारचा वर्ग जर म्हटलं सोळा, तीनचा वर्ग म्हटलं आपण नऊ, या दोघांची बेरीज येते पंचवीस आणि पंचवीस हा कशाचा वर्ग आहे पाचचा पाचा पंचवीस. म्हणजे आपली आर आणि सी हे जे अंतर निघालं ते निघालं आपलं पाच किलोमीटर. याही पद्धतीने याला म्हणतो आपण त्रिकूट. इकडेही दोघांचं अंतर असेल पाच किलोमीटरच. आलं लक्षात, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. चला आपण आता दुसरं उदाहरण बघूयात. आलं लक्षात असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचबरोबर दुसरं उदाहरण बघू. पी हा बिंदू ए पासून पश्चिमेस 10 मीटर लांब आहे. बिंदू सी हा बिंदू पी पासून दक्षिणेस 10 मीटर आहे. बिंदू बी हा पी पासून दक्षिणेस 2 मीटर आहे. बिंदू क्यू हा बी पासून पूर्वेस 6 मीटर आहे आणि बिंदू सी हा क्यू पासून उत्तरेस 2 मीटर आहे. एवढी माहिती आपल्याला दिलेली जाते आणि प्रश्न विचारला आपल्याला बघा शेवटचा मुद्दा काय असतो. तर खालील कोणते तीन बिंदू या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1, 2, 3 आणि 4. खालील कोणते तीन बिंदू एका सरळ रेषेत येतील असा आपल्याला प्रश्न विचारलाय. भरपूर माहिती दिली, आपल्या वाचण्यामध्ये वेळ जातो. आता फास्ट आपण सोडून घेऊ की काय कोणता प्रश्न आणि कोणते बिंदू कोणत्या ठिकाणी. आपण बघू पी हा बिंदू ए पासून पश्चिमेस 10 आहे. आता या ठिकाणी आपण बघू ए पकडून घेऊयात. ए बिंदू पश्चिमेकडे पी आहे म्हणजे पी बिंदू ए पासून 10 मीटर लांब आहे. कोणत्या बाजूला पश्चिमेस म्हणजे आपली डावी बाजू. नेहमी उत्तर दिशा जी असते ती वरती असते, पूर्व या बाजूला असते, उजव्या बाजूला, पश्चिम आपल्या डाव्या बाजूला आणि दक्षिण आपल्या खालच्या म्हणजे पायाकडल्या बाजूला. तर पश्चिम दिशेला पी बिंदू आहे ए पासून. पुढच्या भागात माहिती दिली बी हा बिंदू पी च्या दक्षिणेस आहे म्हणजे पी च्या दक्षिणेस आपल्याला बिंदू दिलेला आहे त्यांनी बी. किती मीटर लांब बाजू आहे 2 मीटर. पुढची माहिती क्यू हा बिंदू बी पासून पूर्वेस 6 मीटर आहे. तर बी पासून पूर्व दिशा आली आपली उजवी बाजू, मीटर अंतर दिले त्यांनी 6 मीटर. या ठिकाणी आहे क्यू बिंदू, याची जी लांबी दिली आहे ती 6 मीटर लांब आहे. त्यानंतर आपल्याला एक बिंदू शोधायचा आहे बिंदू सी क्यू. आपला क्यू बिंदू कुठे आलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर दिशा कोणती दिलेली आहे उत्तर दिशा.
दोन मीटर अंतरावरती या ठिकाणी आहे सी बिंदू. आता बघा ए पासून पी पर्यंत अंतर होतो 10 मीटर, पी पासून बी बिंदूचं अंतर आहे 2 मीटर आणि बी पासून क्यू अंतर आहे ते 6 मीटर. आपल्याला चौकोन चौरस आयत हे गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या पी बी जर 2 मीटर असेल आयत समोर असलेली बाजू ह्या समान असतात म्हणून ह्या पण बी सॉरी सी आणि क्यू हे सुद्धा अंतर असेल 2 मीटरच. अशा पद्धतीने आपली डायग्राम तयार होते आणि आपल्याला विचारलं काय तर खालील कोणते 3 बिंदू एका सरळ रेषेत येतील. पर्याय क्रमांक ए सी पी, पर्याय 2 बी सी पी, पर्याय क्रमांक 3 क्यू सी पी, पर्याय क्रमांक 4 ए बी क्यू. तर आपले हे बघा 3 बिंदू एका सरळ रेषेत आलेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक आपला येईल उत्तर 1. आलं लक्षात? या स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा लिहून घ्या. आपल्या वेळ कमी आहे, वेळामध्ये आपले 2-4 उदाहरणं जास्त झालेली पाहिजे. चला पुढलं उदाहरण घेऊ आपण. बघा समोरचं उदाहरण थोडस सोपं जाईल तुम्हाला कारण की आता आपल्या दिशा लक्षात आलेली आहे. तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे तो बघा. अनिता उत्तरेकडे, कोण व्यक्ती अनिता उत्तरेकडे 8 किलोमीटर अंतर चालत गेली. नंतर उजवीकडे, उजवीकडे ती वळून पुन्हा 6 किलोमीटर चालत गेली. एक व्यक्तीचं नाव दिले तर अनिता उत्तरेकडे किती 8 किलोमीटर उजवीकडे वळले त्यानंतर आणि 6 किलोमीटर चालत गेली. तर मूळच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर राहील असा प्रश्न आपल्याला विचारलाय. यासाठी सुद्धा आपल्याला पहिला जो सिद्धांत होता पायथागोरसचा सिद्धांत, आता परत आपण ते स्ट्रक्चर काढावं लागते त्याशिवाय आपल्याला तो प्रश्न सुटत नाही. अंदाजे जर पकडला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. ते करण्यासाठी बघा पहिलं अनिताचं ठिकाण आपण पकडू. या ठिकाणी अनिता होती उत्तरेकडे म्हणजे याचा अर्थ आपल्या डोक्याकडल्या बाजूला म्हणजे जर समोर गेला तर वर जाणार आपलं उत्तर दिशेवर. या ठिकाणी ती चालत गेली 8 किलोमीटर. आलं लक्षात? आरंभ सांगायला आपण ए, या ठिकाणी आपण बिंदू देऊ बी. त्यानंतर ती कुठे वळाली? उजवीकडे. उजवीकडे वळाली याचा अर्थ ती पूर्व दिशेला वळालेली आहे. अंतर किती कापलं तिने? 6 किलोमीटर. आणि ह्या बिंदूला नाव देऊ आपण सी. आपल्याला विचारलं काय आरंभस्थान ए पासून किती अंतरावरती आहे. तर आपला पायथागोरसचा सिद्धांत सांगतो की बाजू म्हणजे कर्णाचा लांबी जर आपल्या काढायची इथे दिला कर्ण बघा बी आहे 90° कोन तयार होतो. जेव्हा दोन दिशामध्ये आपल्याला वळावं लागतं त्या ठिकाणी 90° कोन 90°समोरची जी दिशा असते त्या म्हणतो आपण कर्ण. याच पद्धतीने आपण पाठीमागे जे उदाहरण सोडवलं होतं बघा पायथागोरसचा सिद्धांत ते सुद्धा इथे लागू होतो. परत सोडू आपण. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. या ठिकाणी कर्ण आहे आपला ए सी सॉरी बरोबर बाजू बघा बी सी वर्ग अधिक ए बी चा वर्ग. बी आणि सी अंतर किती दिलं 6 चा वर्ग अधिक ए बी 8 चा वर्ग. 6 चा वर्ग 6 6 36 अधिक 8 चा वर्ग 88 64 आणि या दोघांची बेरीज येते 100. आणि 100 हे कोणत्या वर्गाचा वर्ग आहे? तर याच 100 चा वर्ग आपल्याला निघेल 10 चा वर्ग 100. मग ए आणि सी हे अंतर किती निघालं आपलं? पर्याय क्रमांक 1 10 किलोमीटर. आलं लक्षात? एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही नंतर बघण्यासाठी. घेतला असेल तर समोरचा प्रश्न घेऊ आपण.
बघा एक नवीन प्रश्न आता आलेला आपल्याला, प्रश्न क्रमांक 4। राम पूर्वेकडे 8 किलोमीटर चालत गेला। राम पूर्वेकडे 8 किलोमीटर चालत गेला, डावीकडे वळून 5 मीटर चालत गेला, पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर चालत गेला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल असा प्रश्न आपल्याला विचारले। बघा आपण इथे पकडू, राम कुठे चालत गेला तो सुरुवातीला? पूर्वेकडे। पूर्व दिशा कोणती आपली या ठिकाणी तुम्हाला इथे दिलेली आहे बघा, उत्तर दिशावर तर पूर्व दिशा असली असते ती उजवी बाजू। कुठे गेला सुरुवातीला? पूर्वेकडे तो 8 किलोमीटर। त्यानंतर डावीकडे वळून तो 5 किलोमीटर चालत गेला। जर डावीकडे जर वळाला तो राम, तर कोणत्या दिशेला वळाला असेल? डावी बाजू जर म्हटलं तर तो उत्तर दिशेला गेला असेल, तर किती किलोमीटर गेला? 5 किलोमीटर। आपण लिहून घेऊयात 5 किलोमीटर। सुरुवातीचा आरंभस्थान पकडू आपण ए, त्यानंतर बी, त्यानंतर इथे आपण पकडू सी ए बिंदू। 5 किलोमीटर चालत गेल्यानंतर परत तो डावीकडे वळाला, त्याची उजवी बाजू असेल पूर्व, डावी बाजू असेल ती पश्चिम, याचा अर्थ तो पश्चिम दिशेला वळाला आणि किती किलोमीटर चालत गेला तिथून? परत 8 किलोमीटर तो चालत आलेला आहे। या ठिकाणी देऊ आपण डी हे बिंदू। तर आपला मुख्य प्रश्न काय विचारला ते बघा, तर तो सुरुवात त्या गोष्टीला आपण म्हणतो आरंभस्थान। आरंभस्थानापासून म्हणजे आरंभ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल? आता सांगा बरं, समजलं तुम्हाला कुठे असेल तो? आरंभस्थान रामचा आहे ए, तर या गोष्टीशी आपल्याला जर असं जोडत गेलं आरंभस्थानापासून तो आपल्या डी पर्यंत आपला अंतर आलेला आहे आणि आपल्याला सांगितलं जातं, शिकवलं जातं आयत तयार झाला, कोणती आकृती तयार झाली? आयत। आणि आयताच्या समोरासमोर म्हणजे आयताच्या समोरासमोर ज्या बाजू असतात त्या असतात आपल्या समांतर। डी आणि सी म्हणजे सी डी ही बाजू आपली 8, ए आणि बी ही सुद्धा 8, आपल्याला हे अंतर दिलं होतं बी आणि सी 5 किलोमीटर, तेवढंच अंतरच्या समोरील बाजू असणार आपली 5 किलोमीटर। आपलं उत्तर निघालं आणि एक आलं की त्या ठिकाणी आपली दिशा सुद्धा त्यांनी विचारली, तर दिशा असेल आपली उत्तर। इथं बघा पर्याय क्रमांक दिसतं का कुठं? हा इथे सापडतं पर्याय क्रमांक 1, 5 किलोमीटर आणि दिशा आली आपली उत्तर। आलं लक्षात? स्क्रीनशॉट काढून घ्या। झाला असेल, चला तर पुढलं उदाहरण घेऊया आपण। बघा पुढलं उदाहरण लक्षात घ्या, फक्त फास्ट लिहिण्यासाठी आपल्याला वेळ पुरणार नाही, परंतु स्क्रीनशॉट मारल्यानंतर तुमचा टायमिंग वाचेल, वेळ वाचेल आणि नंतर तुम्ही हे उदाहरण बघू शकता आणि ती आकृती काढून तुम्ही त्याचा सराव करू शकता। कारण की 70-80% उदाहरणं आपल्याला पायथागोरस प्रमेय, आयत, चौकोन ह्याच पद्धतीने आपल्याला विचारले जातात। पुढला प्रश्न बघा थोडासा कठीण आहे, कारण की कोणकोणत्या बाजूला बदल आपल्याला दिलेला असतं, परंतु आपल्याला थोडस गोंधळ निर्माण करण्यासाठी भरपूर मोठी माहिती दिली जाते। चला आपण घेऊयात, राम सोपान वरद वरधोल हे 4 मित्र काय खेळत आहेत? कॅरम खेळत आहेत। वाचून घ्या तुम्ही, 4 मित्र कॅरम खेळत आहेत, राम हा त्याच्या समोर आपल्याला थोडीशी माहिती दिली, इन्फॉर्मेशन जेणेकरून आपल्याला काहीतरी क्लू असतो, बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला क्लू दिला जातो। राम हा सोपानच्या डाव्या बाजूला बसलेला आहे। कोण? राम। वरद हा सोपानचा जोडीदार नाही, इथं गोंधळ होतो आपला, पुढे लक्ष ठेवा अजून।
आणखी महत्त्वाचा जो क्लू दिलाय अगं प्रश्नामध्ये, तो प्रश्न आम्हाला क्लू आपल्याला समजतो आणि त्यामुळे आपलं उत्तर परफेक्ट म्हणजे 100% आपलं चुकत नाही, 100% उदाहरण सोडवतो आपण त्याचा मार्क मिळतो. बघा सगळ्यात महत्त्वाचा जो क्लू आहे तो रोहन हा वायव्य दिशेकडे तोंड करून बसला आहे. या ठिकाणी हायलाइट करू आपण हा महत्वाचा मुद्दा पकडून उदाहरण सोडवतो आपल्याला. आपल्याला भरपूर वेळ जातो परंतु फास्ट कुठे ना कुठेतरी आपल्याला या प्रश्नावरती एक क्लू दिली असते ती महत्वाची म्हणजे रोहन हा वायव्य दिशेकडे तोंड करून बसला आहे. आता विचारलं काय त्यांनी ते बघा. तर वरद हा कोणत्या दिशेला तोंड करून बसला आहे, विचारलं काय वरद हा कोणत्या दिशेला तोंड करून बसला आहे. चार मित्र, 1, 2, 3, 4. आता असला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मुख्य गोष्ट लक्ष धरायची आणि ती आपल्याला एक मनातल्या मनात आपण आकृती काढा किंवा प्रश्नपत्रिकेवर आपलं कच्चं काम दिलं असतं त्या ठिकाणी आपल्याला त्याची डायग्राम काढायची असते जेणेकरून आपलं ते उदाहरण चुकणार नाही. तर आपली डायग्राम या पद्धतीने तयार होईल. बघा कॅरम खेळण्यासाठी आपल्याला नेहमी 2 व्यक्ती किंवा 4 व्यक्तीमध्ये आपला कॅरम खेळ हा खेळला जातो. आपला आपण कॅरम बोर्ड मांडून घेऊयात. फक्त आपले गुरु लक्षात की हे रोहन हा वायव्य दिशेकडे तोंड करून बसलाय. आता आपल्या कॅरम बोर्डची वायव्य दिशा कोणती येईल त्या ठिकाणी बघा. काय 4 मुख्य दिशा वर उत्तर आली, त्या आपल्या उपदिशा वायव्य दिशा आपल्या येते. त्या बाजूला नैऋत्य, ईशान्य आणि आग्नेय. रोहन हा कोणत्या दिशेकडे तोंड करून बसलेला आहे वायव्य. या ठिकाणी येईल आपला रोहन. लक्ष ठेवा. त्यानंतर पुढे राम हा सोपानच्या डाव्या बाजूला बसला असेल. कुठं बसलाय सोपानच्या डाव्या बाजूला. आता सोपान कुठं बसवू आपण जेणेकरून आपलं उत्तर येईल. परंतु त्या पुढे दिलंय वरद हा सोपानचा जोडीदार नाही. जर कॅरम बोर्ड आपण खेळत असेल तर आपल्या समोरची ज्या बाजूवर आपला बसतो व्यक्ती तो आपला जोडीदार असतो. जो आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बसतो तो आपला जोडीदार नसतो. इथं ती माहिती दिली वरद हा सोपानचा जोडीदार नाही म्हणजे वरद सोपानच्या विरुद्ध बाजूला येणार नाही. मग वरद हा सोपानच्या डाव्या सॉरी राम सोपानच्या डाव्या बाजूला. मग या ठिकाणी आपण राम त्याच्या डाव्या बाजूला बसलेला आहे सोपान. आता म्हणा सर डावी बाजू ही कस काय, कारण की या रामचं तोंड कोणीकडे असेल रोहनकडे आणि रोहनचं तोंड कोणाकडे आहे वायव्य दिशा ते रामकडे आहे. कारण ती समोर बघतात त्यांची डावी बाजू हिकडे आणि उजवी बाजूला येईल सोपान. रामची डावी बाजू येईल सोपानची आणि उजवी बाजू येईल आता राहिला कोण एक व्यक्ती आपला वरद. आता आपण जी आकृती काढली ही बरोबर जुळते का बघा. वरद हा सोपानचा जोडीदार नाही. अरे राम हा सोपानच्या डाव्या सॉरी थोडेच दुरुस्त करून घ्या ह्या गोष्टी थोड्या गोंधळ झालेला आपला. सोपानच्या डाव्या बाजूला बसले राम या ठिकाणी सोपान. मानताना थोडी आपली गोंधळ झालेला आहे अशा वेळी आपला प्रश्न चुकतो आणि प्रश्न चुकल्यानंतर आपल्याला एकदा गोल रंगवलं की तो आपला प्रश्न हातातून जातो. सोपानच्या डाव्या बाजूला बसलाय तो राम. दुरुस्त करून घ्या आणि ह्या वरच ठिकाण ते मात्र आपलं त्याच ठिकाणी राहील. सोपानच्या डाव्या बाजूला राम बसलेला आहे. आता जोड कोणाच्या आली रोहन सोपान आणि वरद राम. आपल्याला विचारलं वरद हा कोणत्या दिशेला तोंड करून बसला आहे. वरदची दिशा आलेली आहे आपली नैऋत्य. बसला नैऋत्य दिशेला परंतु त्या वरदचं तोंड असेल कोणत्या दिशेला. ही दिशा कोणती ना आपली ईशान्य दिशा. पर्याय मध्ये बघा पर्याय क्रमांक 1 आग्नेय नाही, नैऋत्य नाही, उत्तर नाही. आपली दिशा येईल पर्याय क्रमांक 4 ईशान्य दिशेला तोंड करून कोण बसलेला आहे वरद.
आले लक्षात? ही काट मारलेली बाजू तुम्ही लक्षात घेऊ नका. थोडं मांडण्याची जी आपली पद्धत होती थोडी चुकलेली आहे. आता मात्र या गोष्टी स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून नंतर तुम्हाला ते डायग्राम कायमस्वरूपी लक्षात राहील. घेतला असेल तर पुढला प्रश्न घेऊयात आपण. ठीक, चला घेऊयात. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी आपल्याला पायथागोरस त्याचबरोबर डावी बाजू उजवी बाजू डावीकडे वळा उजवीकडे वळा ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे, डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच माहितीच्या आधारे थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे, तो वेगळा प्रश्न वाचून घ्या तुम्ही. समोर दिसतोय तुमच्या स्क्रीनवरती, तरी पण आपण परत मी वाचून दाखवतो. तो प्रश्न बघा असा आहे. प्रश्न क्रमांक 6, काय दिलेली माहिती वाचली असेल बघा. हायलाइट करून तुम्हाला मी वाचून दाखवतो. एक व्यक्ती, इथं नाव दिलेलं नाही कोणत्याही व्यक्तीचं, ती व्यक्ती दक्षिणेकडे पाहत असून, इथे एक थोडीशी डायग्राम दिलेले मी आपल्याला वेळ वाचवण्यासाठी. कोणत्या दिशेला पाहत असून ती व्यक्ती कुठल्या दिशेला बघते, सॉरी कोणत्या दिशेला बघते ती व्यक्ती, दक्षिण दिशेला. आता दक्षिण दिशा कुठं आहे आपली, खालच्या बाजूला. वरती आपण नाव टाकून घेऊ शॉर्टकट मध्ये, उत्तर उजवी बाजू ती पूर्व, डावी बाजू येते आपली पश्चिम, खालच्या बाजूला दिशा येते आपली दक्षिण. ओके, पाहते. त्यानंतर तो व्यक्ती 225 अंशामधून डावीकडे वळतो. डावीकडे वळायला याचा अर्थ तो कोणत्या दिशेला वळाला असेल. माझी डावी बाजू जर म्हटली, परंतु या दिशेला तुम्ही असाल तर आपली पूर्व दिशा तुमची ही येणार. माझी जर डाव्या बाजू येणार, परंतु तुमच्या समोर जी दिशा असते ती म्हणायचं आपण पूर्व. डावीकडे वळाला याचा अर्थ बघा, मी समोर दिसतोय, माझ्या डाव्या साईडला वळालो मी तर कोणत्या दिशेला वळेल, पूर्व दिशेला वळेल. पूर्व दिशेला तो 250 अंशामधून वळालेला आहे. आपण माहिती बघितली होती मुख्य दिशा तर जो कोण चालतो 90 अंशाचा, तर 225 डिग्री मध्ये वळाला तर तो कुठे गेला अशी व्यक्ती बघा. 90 180 आणि एक माहिती मी तुम्हाला सांगितली होती, ज्या काय आपल्या उपदिशा आहेत त्या उपदिशेमध्ये तयार होतो तो कोण आहे 45 अंशाचा. बघा बरं आपलं जुळतो का. 90 अधिक 90 अधिक 45 5 9 2 18 18 आणि 4 22 आपल्याला तो व्यक्ती कुठे आलेला आहे, या वायव्य दिशेकडे आलेला आहे. त्या व्यक्तीचा चेहरा कोणता आलेला आहे, वायव्य दिशा. पण अजून पुन्हा 90 अंशाच्या डिग्रीतून परत कोणत्या दिशेला वळलेला आहे तो, डाव्या साईडला एकदा वळून परत तो उजव्या बाजूला किती 90 अंशामध्ये वळलेला आहे. एवढं सोडत असताना बघा आपण साधं सोपं एक उदाहरण कसं सोडवतो बघा. 225 जर तुम्ही मायनस 90 केलं, सॉरी 45 केलं, विचारलं 90, तर आपलं उत्तर येत 135. बघा आता कसं येतो, तो या ठिकाणी होता वायव्य दिशेला, आपला तो 90 अंश मध्ये आणायचा, हे 45 आणि इथलं 45. हा जो कोण तयार होतो काटकोन हा होतो 90 डिग्रीचा. आता तो कोणत्या दिशेला असेल, ईशानी. आपल्याला विचारलं काय, तर सध्या तो व्यक्ती कोणत्या दिशेला पाहत असेल, कोणत्या दिशेला पाहत असेल, तर तो ईशान्य या दिशेकडे पाहत असेल. आता 135 चा कोण तयार झाला का बघा, सुरुवाती दिशा होती दक्षिण, हे 90 कोणते, हे 90 आणि हे 45, या दोघांची जर बेरीज केली तर तुमची बेरीज येते 135. या स्क्रीनशॉट काढून याच्यानंतर पुढलं एक उदाहरण बघू. आपला टाइम आपला कमी होतोय, दोन प्रश्न आपले झाले पाहिजे. खास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, बाकीची माहिती तुम्ही नंतर तपासून घेऊ शकता.
किंवा जास्त सराव करून घेऊ शकता. हा मजेशीर प्रश्न आहे बघा. जसं आपण हॉटेलमध्ये जातो, जेवण करण्यासाठी बसतो, आपल्या समोर कोण बसतं, डावीकडे कोण बसतं हे आपल्याला माहिती असतं. परंतु बुद्धिमत्तेमध्ये हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. तो आपल्याला बघा, एका आयताकृती टेबला भोवती, टेबल कसं दिलेलं आहे आपल्याला, आयताकृती, याचा अर्थ चौकोनी स्वरूपाचं आपला टेबल आहे. आणि त्या टेबलावरती आपल्याला जेवायला बसले, म्हणजे इथले ते व्यक्ती ए पासून तर आर व्यक्ती हे टेबलावर जेवायला बसले. टेबलाचा आकार आहे आपला आयताकृती. किती जण व्यक्ती बसले आहेत, ए पासून तर आर पर्यंत व्यक्ती. दुसरा हायलाइट केलेला शब्द दिला बघा, तो कोणता, प्रतिघटीवत. प्रतिघटीवत या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. प्रतिघटीवत शब्दाचा अर्थ म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या पद्धतीने ती व्यक्ती बसणार आहे. परंतु आपला टेबल गोलाकार नसून तो टेबल आपला आहे आयताकृती. आणखी पुढची माहिती, ए हा उत्तर दिशेला सर्वात उजवीकडे बसलेला आहे. ए व्यक्ती हा उत्तर दिशेला सर्वात उजवीकडे बसला आहे. त्यानंतर हा मेज म्हणजे टेबल, टेबलाच्या उत्तरेला व दक्षिणेला, थोडस शब्द बघा कसा दिलेला आहे या ठिकाणी, टेबलाच्या उत्तरेला व दक्षिणेला प्रत्येकी तीन व्यक्ती, आयत काढून घेतो मी नंतर वेळ आपला वाचेल. उत्तर दिशेवर दक्षिण दिशा खाली तर उत्तरेला व दक्षिणेला प्रत्येकी तीन व्यक्ती, म्हणजे असं वरच्या बाजूला तीन व्यक्ती बसलेले आहेत आणि खालच्या बाजूला सुद्धा तीन व्यक्ती बसलेले अशी आपल्याला वरची माहिती दिलेली आहे. पुढली समोरची माहिती बघा, पश्चिम दिशेला व पूर्व दिशेला प्रत्येकी सहा व्यक्ती बसलेले आहे, एवढी आपल्याला माहिती दिलेली आहे. आता या माहितीच्या आधारे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर पहिला प्रश्न आपण वाचून घेऊ, म्हणजे उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. आग्नेय वायव्य दिशेत पुढील पैकी कोण दोन व्यक्ती बसले आहेत. आपल्या पर्यायामध्ये सुद्धा एम डी हा दिलेला आहे. दुसरा प्रश्न, आय ही व्यक्ती, दिसत नसेल थोडं मी हायलाइट करतो बघा शब्द, तो आय ही व्यक्ती आर या व्यक्तीच्या कोणत्या दिशेस बसलेली आहे. आता बघा, आपला हा झाला आयताकृती टेबल. बसले कोणते, प्रतिघटी व त्या क्रमाने ते ए पासून तर आर पर्यंत व्यक्ती बसलेले आहेत. चला आता मांडणी करून घेऊ आपण. या ठिकाणी तीन व्यक्ती बसले, ही माहिती आपल्याला उत्तरेला दक्षिणा प्रत्येकी तीन व्यक्ती दिलेली आहे. याही ठिकाणी दक्षिणेला तीन व्यक्ती बसलेली आहेत. आता म्हणा सर, या शब्दाचं काय, तो शब्द घेऊयात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते बसलेले आहेत. घड्याळ फिरता आपल्या उजव्या बाजूने, आपण ह्या डाव्या बाजूने. उत्तर दिशेला सर्वात उजवीकडे बसला व्यक्ती आहे तो ए, त्याच्या समोर बाजूला बी, सी. पश्चिम व पूर्व प्रत्येकी सहा व्यक्ती बसली, आपण टिक मार करून घेऊयात. एक दोन तीन चार पाच सहा, याही बाजूला सहा व्यक्ती आहेत. एक दोन तीन चार पाच सहा, आता नाव टाकून देऊ आपण. ए बी सी, सी नंतर डी, डी नंतर ई, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आणि आर. ए ते आर व्यक्ती आपले टेबलवरती बसलेले आहेत. ही झाली आपली स्ट्रक्चर. प्रश्न विचारला आपल्याला, आग्नेय वायव्य दिशेत पुढील पैकी कोण दोन व्यक्ती बसलेल्या आहेत, शोधा बरं. तुम्हाला दिशा माहिती आहेत, दिशा याच पद्धतीने, उपदिशा या पद्धतीने. आता आग्नेय दिशा आहे आपली आणि वायव्य दिशा आहे वरच्या बाजूला. असे कोणते व्यक्ती बसले आहेत, डी आणि
यम कोणता पर्याय दिसतो एकच नंबरचा पर्याय तो आपला पर्याय क्रमांक एक असेल. एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न त्याच पद्धतीने विचारलेला आहे. आय ही व्यक्ती आरच्या कोणत्या दिशेला बसलेली आहे. आय आहे आपला ही दिशा आहे आपली नैऋत्य आणि या बाजूला असेल ईशान्य. म्हणजे आर ही व्यक्ती ईशान्यला आहे तर आय ही व्यक्ती आरच्या कोणत्या दिशेला बसली आहे. आरच्या कोणत्या दिशेला तर नैऋत्य दिशेला ती व्यक्ती बसलेली आहे. इथं दिसतं का आहे पहिलाच पर्याय आपला तो नैऋत्य दिशेला तो आय नावाची व्यक्ती बसलेली आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या लिहिण्यासाठी वेळ जाईल तर. समजलं असेल तर पुढला एक प्रश्न घेऊयात आपण. स्क्रीनशॉट मारून घ्या चला सरकतो बाजूला. ओके चला पुढला प्रश्न. दिशा या पाठावरती आपल्याला माहिती ज्यादा दिलेली असते वाचण्यासाठी आपला खूप वेळ जातो. कधी कधी आपल्याला छोटा प्रश्न म्हणजे माहिती कमी वाचावी लागते तो प्रश्न आपल्याला पटकन सुटतो म्हणजे आपला वेळ वाचतो. आता इथं छोटा प्रश्न आहे म्हणजे माहिती ही छोटी दिलेली आहे परंतु इथं ठिकाणी डायग्राम जे म्हणतो आपण आकृती ही थोडी मोठी दिली आहे. थोडा ग्रीन कलर दिला तो दिसतो असेल दिसतो का. ठीक आहे बघा सोबतच्या आकृतीत ही आपली आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत ए या ठिकाणापासून ठिकाण ए ठिकाणापासून निघालेल्या स्थानिकाचे तोंड बी या ठिकाणी पोहोचेपर्यंत किती वेळा वायव्येकडे होते असा प्रश्न विचारला आहे. आकृती तुम्हाला थोडं स्पष्ट दिसला असेल थोडं झूम करून तुम्ही बघू शकता. आपली आकृती इथे दिलेली आहे. स्थानिका ए या ठिकाणापासून निघालेली आहे त्याची वाकड किंवा उजवी सरळ डावी उजवी उत्तर दक्षिण या पद्धतीने ती बी या ठिकाणी पोहोचलेली आहे. कोण स्थानिका. चला आपल्याला विचारलाय पोहोचेपर्यंत किती वेळा स्थानिकाचे तोंड हे वायव्य दिशेकडे आलेले आहे. चला काढून घेऊ आपण. इथनं स्टार्ट झाले आरंभ बिंदू आहे हा त्याला आपण टिक करूयात. वायव्य दिशेवरती गेलं तर एक त्यानंतर आणखी कुठं वायव्य दिशा येते हा या ठिकाणी दिसते दोन त्यानंतर ती डाव्या साईडला वळाली परत उजव्या बाजूला वळाली परत हा उजव्या बाजूला वळल्यानंतर तिचा चेहरा आलेला आहे वायव्य दिशेकडे तीन समोर ती चालत गेली त्यानंतर ती डाव्या साईडला वळाली परत खाच्या उत्तर दिशेकडे आली परत ही दिशा तुम्हाला माहिती असेल ती टिक मार्क करून घ्या. परत डाव्या साईडला वळत परत डावी साईडला वळली परत त्या स्थानिकाचं तोंड गेलेलं आहे वायव्य दिशेकडे. इथं आल्यानंतर स्थानिका परत उजव्या बाजूला वळाली परत ती उजव्या दिशेला म्हणजे आपली बाजू त्या स्थानिकाची ती उजवी परत उजवीकडे वळून तू या ठिकाणी पोहोच झालेली परंतु या ठिकाणी तिचं तोंड कोणत्याही वायव्य दिशेकडे न जाता दक्षिण आणि अग्नेय दिशेकडे होतं परत त्या ठिकाणी आल्यानंतर ती उजवीकडे वळाली वायव्य दिशेकडे तिचा चेहरा होतो हा एक टिक झालेली आहे. परत समोर जाऊन ती डाव्या साईडला वळाली आणि खाली दक्षिणेकडे गेली परत ती डाव्या साईडला वळाली परत ती ईशान्य दिशेकडे गेली आणि त्या ठिकाणी परत वळत ती बी या ठिकाणी पोहोचलेली आहे. आता बघा वायव्य दिशा ज्या ठिकाणी आहे त्या दिशे ठिकाणी आपण बाणाची फुली मारली. आता मोजूयात आपण एक आणखी कुठे आहे दोन आणखी समोर तीन आणखी समोर चार त्या ठिकाणी पाच त्यानंतर शेवटची आली ती सहा. तर स्थानिका ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत त्या स्थानिकाचे काय होते तोंड वायव्य दिशेकडे किती वेळा आले एक दोन तीन चार पाच सहा. तर पर्याय मध्ये आपल्याला पर्याय पाच सहा सात आठ तर सहा जे आपलं पर्याय पर्याय क्रमांक एक उत्तर आलेलं आपलं सहा. आलं लक्षात.
स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारतो, थोडस त्या ठिकाणी आपली दिशा जर परफेक्ट नसेल तर त्या दिशा भागवते आपली जी प्रश्न आहे तो चुकू शकतो. त्यामुळे आपला 100% त्या दिशा कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी प्रयत्न करा, क्लुप्ती वापरा आणि कायम लक्षात ठेवा. त्याशिवाय आपला प्रश्न सुटणारच नाही. दिशा माहिती नसेल तर आपला प्रश्न चुकतो आणि आपले पेपरमध्ये गुण जाऊ शकतात. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी घेतला असेल बघा, तोही याच पद्धतीचा प्रश्न आहे, सुटतो का बघूया. सर्वात सोपा प्रश्न आहे, आतापर्यंत तुम्हाला दिशा भरपूर माहिती झालेल्या आहेत. प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. सोबतच्या आकृतीत अशोक या माहितीच्या आधारे अशोक नावाचा व्यक्ती आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये गेला असेल किंवा कोणत्या तरी पाहुण्यांना भेटण्यासाठी गेला असेल, तर हॉस्पिटल मधून तो घरी निघालेला आहे. घरी निघेपर्यंत एकूण किती वेळा उजवीकडे वळावे लागले? अशोकला हॉस्पिटल मधून घरी येईपर्यंत त्याला आपल्या उजव्या बाजूला किती वेळा वळावे लागलेले आहेत? या ठिकाणी तुमचे पर्याय दिले बघा, बरं सुटतो का? सुटला असेल, गुड. ज्यांचा सुटला त्यांचं अभिनंदन, हुशार आहात तुम्ही. चला आपण बघूयात, तरी लक्ष द्या, हॉस्पिटल मधून अशोक निघालेला आहे, इथून अशोक निघाला हॉस्पिटल मधून. उजवी बाजूला म्हटलं तर क्लॉक वाईज आपल्याला जायचा असतो, सरळ आला दक्षिण पश्चिमेला. जर तो दक्षिणेकडे वळाला तर कोणती दिशा असेल त्याची? डावी. म्हणजे हा वळालेला आपल्याला काढायचं काय? उजवीकडे. खाली गेलेला आहे तो डावी बाजूला, परंतु आता उजव्या म्हणजे पश्चिमेला जर वळाला तो या ठिकाणी एक येईल, एक. या ठिकाणी तो आपल्या उजव्या बाजूला वळालेला आहे, ती बाजू येईल दोन. आपण गोल करून घेऊयात. सरळ तो दक्षिण सॉरी उत्तरेकडे तो सरळ वरती गेला आहे आणि त्यानंतर तो आपल्या ही जर त्याला पश्चिमेकडे वळायचा अर्थ तो डाव्या दिशेला वळा, ते आपल्याला गोल करायचा नाही. आलेला इथपर्यंत इथेही तो डाव्या साईडला वळालेला आहे, तोही आपल्याला घ्यायचं नाही. समोर तो इथं आला, इथे टर्न माला, ही पण त्याची डावी बाजू असेल. आता मात्र त्याने उजव्या दिशेला एक टर्न घेतलेला आहे, दक्षिणा पोहोचला, त्यानंतर पश्चिमेला जायचे, इथं सुद्धा त्याची बाजू येते ती उजवी वळण. वळण करत तो परत तिथे आला, हे त्याचं वळण होईल डाव्या बाजूने, आपण काउंटिंग करायचं नाही. सरळ खाली गेला, हा आता हे वळण येईल त्याचं अशोकचं उजवी बाजू. परत इथं उजव्या बाजूने तो वळाला, वरती गेला, परत उजव्या बाजूने वळाला, वरती गेला. आता मात्र तो लेफ्ट, हे झाली लेफ्ट बाजू. सरळ तो वरती गेला उत्तरेला, हा पण तो लेफ्ट वळाला, त्यानंतर परत तो लेफ्ट बाजूलाच वळालेला आहे आणि सरळ खाली आला आणि त्याचं घर आता जवळ आलेलं आहे. घर त्याला दिसलं आणि तो तोंड हे उत्तरेला आहे, याचा अर्थ तो पश्चिमेला वळाला, याचा अर्थ तो उजव्या दिशेने वळालेला आहे. आपल्याला फक्त उजव्या बाजूचे वळण मोजायचे आहे, क्लॉक वाईज कि अँटी क्लॉक वाईज हे त्या आकृतीवरती डिपेंड असतं. या बाजूने तिकडे गेला असेल तेव्हा आणि त्या बाजूने इकडे असेल तेव्हा. आता आपण उजवे वळण त्याचे मोजू की किती वेळा तो हॉस्पिटल पासून तर घरीपर्यंत वळालेला आहे. एक, त्यानंतर दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि हे त्याचं शेवटचं वळण 8. म्हणजे याचा अर्थ तो हॉस्पिटल मधून घरी येईपर्यंत 8 वेळा उजव्या बाजूला वळालेला आहे. पर्यायामध्ये बघा 8, 7, 3, 4, तर आपला पर्याय क्रमांक येईल तो 1. 8 वळणे त्यांनी उजव्या बाजूला घेतलेली आहेत. चला या स्क्रीनशॉट सारी आकृती तुम्हाला काढता येणार नाही, वेळ भरपूर जाईल. एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे, आणखी थोडं कठीण आहे, ठीक घेऊयात आपण उदाहरण. सर्वात मोठं उदाहरण आपलं डोकं हांकरण्यासाठी, किचकट म्हणून टाकण्यासाठी, जे आपलं
विचार प्रक्रिया थांबवण्यासाठी एक उदाहरण आपल्याला दिलं जातं, हा प्रश्न सुद्धा एक दोन वेळा आलेला आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलाय, पण या पद्धतीचा प्रश्न आपल्याला आलेला आहे. भरपूर मोठी माहिती दिली आहे, एकदा फास्ट वाचतो कारण शेवटचं आपलं उदाहरण आहे आणि माहिती सुद्धा खूप मोठी आहे. ए पासून तर आय पर्यंत असे नऊ घर आहेत. ए बी सी डी पासून तर आय पर्यंत असे नऊ घर आहेत. नऊ घर आहेत, त्याची जी रचना आहे ती सुद्धा दिलेली आहे. बघा, पहिला स्क्रीनशॉट मारून ठेवा, जेणेकरून टाइम जर आपला संपला किंवा वेळ पूर्ण नाही तर आपल्याला हे तुम्हाला घरी उदाहरण सोडवता येईल. इथं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू वेळ जर आपल्याला असेल तर. बघा, ते नऊ घर त्याची रचना आपण फास्ट घेऊ. थोडं लक्ष द्या, तुमचं जरा लक्ष पूर्ण 100% स्क्रीनवरती ठेवा. सी हे घर बीच्या पूर्वेकडे 2 किलोमीटरवर आहे. आता आपण अंदाजे पकडू बी हे ठिकाण इथे घेऊयात. आपण थोडं लक्ष द्या, दुर्लक्षित करू नका. बी पासून पूर्वेकडे सीचा अंतर आहे किती, 2 किलोमीटर वरती आहे सी हे घर. ए हे बीच्या उत्तरेकडे आहे 1 किलोमीटरवरती, म्हणजे बी पासून उत्तरेकडे दिलेलं अंतर एक घर आहे, ते ए नावाचं घर आहे, त्याचं अंतर दिलं आपल्याला 1 किलोमीटर. आणि एच हे ए च्या दक्षिणेकडे 2 किलोमीटर वरती आहे. थोडं फास्ट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, वेळ आपला कमी आहे. ए पासून दक्षिणेकडे कोणतं घर आहे, एच. अंतर दिलं आपलं 2 किलोमीटर. ए बी हे 1 किलोमीटर असेल तर बी पासून एच पर्यंत सुद्धा 1 असेल, कारण ते अंतर आपलं असेल हे टोटली 1 आणि हे 2 किलोमीटर झालेलं आहे दक्षिणेकडे. जी हे एचच्या पश्चिमेला, एचच्या पश्चिमेला जी आहे, त्याचं अंतर दिलेलं आपल्याला 1 किलोमीटर. ते घर आपल्याला दिलेले जी, अंतर दिलेलं 1 किलोमीटर. डी हे जीच्या पूर्वेकडे 3 किलोमीटर आहे. आता जी आहे इथे, त्याच्या पूर्वेकडे जर म्हटलं तर इथं आपल्याला हे 2 आणि समोर एवढं अंतर 2 आणि हे 1 जर पकडलं तर हे अंतर येईल आपलं 2 किलोमीटर. हे टोटल अंतर 3 किलोमीटरवर कोणतं घर आहे, डी. एफ हे जीच्या उत्तरेला, इथं येणार आहे जीच्या उत्तरेला अंतर दिलेलं आहे 2 किलोमीटर. हे अंतर आहे 2 किलोमीटर, ते घराचं नाव आहे एफ. आय हे बी व सी च्या मध्ये आहे, बी व सी च्या मध्ये बरोबर दिलेलं आहे आय. जर हे 2 किलोमीटर घराचं अंतर असेल तर मधोमध येणार इथं आय, आणि बी पासून आयचं अंतर येणार आहे 1 किलोमीटर. आय पासूनचं अंतर येणार आहे 1 किलोमीटर, कारण हे दोन्ही अंतर जे दिलंय बी आणि सी च अंतर ते 2 किलोमीटरच आहे. पुढली माहिती दिली आहे, ई हे एच आणि डी च्या मधोमध आहे. आता एच आणि डी याच्या मधोमध जसं दिलं होतं वरती त्या पद्धतीने या ठिकाणचं जे घर आहे ते आहे ई. इथं सुद्धा अंतर जे 2 किलोमीटर, एच पासून ते डी चं अंतर आहे 2 किलोमीटर, तर एच तर ई आणि ई ते डी हे असणार आहे आपलं 1 किलोमीटर आणि हे असणार आहे 1 किलोमीटर. आता पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा, ई आणि जी याच्या मधील अंतर किती. ई आणि जी यामधील अंतर बघा, बघू ई आणि जी यांचं अंतर आहे बघा हे 1 किलोमीटर, आणि इथलं 1 किलोमीटर मध्ये हे टोटल अंतर झालेलं आपल्याला 2 किलोमीटरच. म्हणजे पर्यायामध्ये दिलेलं आहे का आपल्याला, हो आहे. पर्याय क्रमांक 3 हे अंतर आहे 2 किलोमीटर. पुढचा प्रश्न बघूया आपण शॉर्टकट मध्ये फास्ट, ई आणि आय यांच्यामधील अंतर किती. इथं दिलेलं ई आणि समोरच्या वरती घर दिलेलं ते आय, हे अंतर किती, कारण की बी आणि एच चं अंतर आहे 1 किलोमीटरच आणि आयत आपल्याला सांगतो किंवा चौरस सांगतो, समोरासमोर जे बाजू असतात त्या समांतर असतात. बी आणि एच हे 1 किलोमीटर असेल तर ई आणि आय हे अंतर आपलं असेल 1 किलोमीटरच. ते पर्याय क्रमांक 1 किलोमीटरच अंतर आहे. अशा पद्धतीचे आपले मोठी माहिती आहे, त्याचं स्ट्रक्चर जर आपल्याला मांडता आलं तर तो आपल्याला उदाहरण सुटतं. आपले प्रश्न एकावर एक आधारित असतात, एक प्रश्न मिळाला, दोन्हीही मिळाले, याचं उत्तरही मिळालं,
दोन प्रश्न आपले बरोबर आहे असलं तर चार गुण आपले कुठेही जात नाहीत. समजलं असेल मित्रांनो? ठीक, स्क्रीनशॉट घ्या. धन्यवाद सर्वांना. शुभरात्री. गुड नाईट. काही कोणाच्या अडचणी असतील तर विचारू शकता. धन्यवाद सर. आजच्या बुद्धिमत्तेच्या तासिकेमध्ये फोकटे सर यांनी आपणास दिशाभ्रमित प्रश्न याविषयीचा सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 1 ऑगस्ट पासून आजपर्यंत आपण पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत या नियोजित घटकांविषयीची सखोल माहिती या गेल्या महिन्यावर आपण बघत आहोत. आणि आता आपण या महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि या अंतिम टप्प्यामध्ये आपण शेवटच्या 2 दिवसामध्ये आपल्या ज्या घटकांवर आपण चर्चा केली, जे घटक आपण अभ्यासले त्या घटकांवर आणि पेपर 2 च्या दृष्टीने उद्या आणि परवा 2 दिवस एक त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने गेल्या महिन्याभराच्या जे काही आपण टॉपिक शिकलो त्या सारांश त्या तासासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. तर सर्वांना शुभरात्री. थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या पेपर 2 च्या सारांशासाठी. ओके, धन्यवाद. What do you mean?